तेव्हा जर एक गांभीर्याने घेतलं असतं तर या दंगली टाळता आल्या असता आणि या जातीय विद्वेषातनं झालेल्या हत्याही टाळता आल्या असतं. ज्या प्रकाराने नांदेडला झालं, ज्या प्रकाराने सावकाराकडनं पैसे घेतले, 3,000 दिले, 20,000, निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे इथला जातीय विद्वेष वाढीला लागला, इथला धार्मिक विद्वेष वाढीला लागला, याला जबाबदार सरकार आहे. आणि राज्य सांभाळता येत ना ते सांगा की पवारसाहेब या तुम्ही आणि तुम्ही राज्य ताब्यात घ्या, हे आमचं काम नाही म्हणून. उगाच पवारसाहेबांचं म्हणजे आमच्या भाषेत हगल्या मुतल्याला नाव घ्यायचं, आपल्या गळ्यावरती गळफास बसलेला आहे, फिट बसला आहे. आणि जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर महाराष्ट्रातली जनता परत कधीच आपल्याला स्वीकारणार नाही, का आपण जे काही केलं ते शकुनी मामाच्या बुद्धीतनं हे सगळं घडलेलं आहे. धार्मिक दंगली होत आहेत हिंदू मुसलमान, हे मी 2 महिन्यापूर्वी बोललेलो. पराभवाच्या छायेत असलेले सत्ताधारी हे कुठल्याही लेवलला जातील आणि त्याच्यातली एक लेवल ही जातीय दंग्यांची आणि धार्मिक विद्वेषाची असेल. आणि मी जी बोललो होतो तिची टिंगलटवाळी सगळ्यांनीच केली, अगदी उपमुख्यमंत्र्यांनी देखील केली होती, की जितेंद्र आव्हाडांना नेहमीच सनसनाटी बोलण्याची सवय आहे आणि त्याला गांभीर्याने घेता येत नाही. तेव्हा जर एक गांभीर्याने घेतलं असतं तर या दंगलीही टाळता आल्या असता आणि या जातीय विद्वेषातनं झालेल्या हत्याही टाळता आल्या असतं. ज्या प्रकाराने नांदेडला झालं, ज्या प्रकाराने सावकाराकडनं पैसे घेतले, 3,000 दिले, 20,000, त्याची हत्या झाली. काल मुंबईसारख्या ठिकाणी एका एका मुलीची हत्या होते, हॉस्टेलमध्ये होते, CCTV कॅमेरे असतील, सगळं असेल. अरे पण हिंमत वाढली आहे ना. निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे इथला जातीय विद्वेष वाढीला लागला, इथला धार्मिक विद्वेष वाढीला लागला, याला जबाबदार सरकार आहे. आणि आपल्यावर आले की सदा शरद पवारांवर ढकलून द्यायचं. शरद पवारांनी काय करायचं? राज्य सांभाळता येत ना ते सांगा की पवारसाहेब या तुम्ही आणि तुम्ही राज्य ताब्यात घ्या, हे आमचं काम नाही म्हणून. उगाच पवारसाहेबांचं म्हणजे आमच्या भाषेत हगल्या मुतल्याला नाव घ्यायचं, कोणाला जुलाब लागले अरे शरद पवारांमुळे, कोणाला जास्ती सुसुला लागले अरे शरद पवारांमुळे. शरद पवारांचा काय संबंध? उगाच कारण नसताना त्या भीष्म पितामहाचं नाव घेता तुम्ही, काय संबंध त्यांचा? तुम्हाला व्यवस्था सांभाळता येत नाही त्याच्यामुळे आणि तुम्ही टेन्शनमध्ये आहात. तुम्हाला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून आपली सुटका होत नाही आहे, आपल्या गळ्यावरती गळफास बसलेला आहे, फिट बसला आहे. आणि जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर महाराष्ट्रातली जनता परत कधीच आपल्याला स्वीकारणार नाही, का आपण जे काही केलं ते शकुनी मामाच्या बुद्धीतनं हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे गद्दारीची परिसीमा महाराष्ट्रात गाठली गेली आणि त्याच्यात मग आता कशाचंच लक्ष नाही. मग आशय होतं दरारा पाहिजे ना, सरकारचा दरारा म्हणून दराराच उरलेला नाही. आणि सोपं आहे काय नाही, ते शरद पवार साहेब बोलले म्हणून झालं, ते शरद पवार साहेबांनी केलं म्हणून झालं, हे शरद पवार साहेबांनी हे केलं म्हणून झालं. कोणाला जुलाब लागले अरे शरद पवारांमुळे, कोणाला जास्ती सुसुला लागले अरे शरद पवारांमुळे. शरद पवारांचा काय संबंध? उगाच कारण नसताना त्या भीष्म पितामहाचं नाव घेता तुम्ही, काय संबंध त्यांचा? तुम्हाला व्यवस्था सांभाळता येत नाही त्याच्यामुळे आणि तुम्ही टेन्शनमध्ये आहात. तुम्हाला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून आपली सुटका होत नाही आहे, आपल्या गळ्यावरती गळफास बसलेला आहे, फिट बसला आहे.